नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, राज्यात 22 एप्रिल आणि 23 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे, वादळी वाऱ्यासह मेघगर्जन असा हा पाऊस पडणार आहे। आणि आज आपण या व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण अपडेट। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण जे आहेत सर्वात अगोदर जिल्हे सांगणार आहे। या जिल्ह्यामध्ये अवकाळी आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये जो आहे अवकाळी पाऊस पडणार आहे। त्याचबरोबर चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता आहे। इतर जे जिल्हे आहेत पुणे, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला मी जिल्हे याच्यासाठी सांगितलं की तुमचा जो वेळ आहे वाचणार आहे, कारण की तुम्ही ज्या जिल्ह्यातून राहता त्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती ही सर्वात अगोदर मिळणार आहे। आता बघितलं तर यामध्ये तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा बघून घेऊया। सर्वात अगोदर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। यानंतर कुणकेश्वर आहे, फोंडा आहे, राजापूर या भागामध्ये जे आहेत सिंधुदुर्गच्या या भागामध्ये तुम्हाला अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर कोल्हापूरचा हा जो भाग आहे या भागामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे, वादळी वाऱ्यासह हा पाऊस असणार आहे कोल्हापूरच्या या भागामध्ये मध्ये। त्यानंतर साखरपामध्ये सुद्धा वादळी वाऱ्याची शक्यता आहे आणि मेघगर्जनासह हा पाऊस पडणार आहे। त्यानंतर कोंडोली, इस्लामपूर यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। त्यानंतर सांगलीमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर तासनगाव मध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्यानंतर या भागामध्ये बघितलं तर कराड आहे, पलटण आहे आणि माखणजन या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, पण सखरपामध्ये मात्र तुम्हाला वादळी वाऱ्यासह मेघगर्जनासह मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यानंतर साताराच्या काही भागामध्ये तुम्हाला ढगाळ हवामान दिसेल। त्यानंतर यामध्ये बघितलं तर खेडच्या जवळ जो हा भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यानंतर फलटणमध्ये सुद्धा ढगाळ हवामान असेल, बारामती मध्ये सुद्धा ढगाळ हवामान तुम्हाला पाहायला मिळणार आहे। यामध्ये बघितलं संगोलेमध्ये सुद्धा पाऊस असेल, जत, शंख या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। आता हा जो भाग आहे पंढरपूरच्या काही भागामध्ये तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। सोलापूरमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर तुळजापूरमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। त्यानंतर लातूरमधील उदगीर या तालुक्यामध्ये सुद्धा तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। यामध्ये वरी बघितलं तर तुम्हाला नांदेड जिल्हा आहे, नांदेड जिल्ह्यामधील उमरखेडमध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, आणि नांदेडतील या भागामध्ये तुम्हाला ज्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। आता इतर जिल्ह्यामध्ये तुम्हाला हिंगोली, पुसद, जिंतूर, परभणी, माजलगाव, बीड, परळी, कर्ज, जामखेड या भागामध्ये मात्र 22 तारखेला तुम्हाला ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे आणि एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। आणि त्यानंतर यामध्ये बघितलं तर यवतमाळच्या या भागामध्ये तुम्हाला एक ठिकाणी जो आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल। त्यानंतर वर्धामध्ये सुद्धा ढगाळ हवामान तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील या भागामध्ये तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। वाणीमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर नागपूर आहे, भंडारा, गोंदिया या भागामध्ये मात्र तुम्हाला ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे 22 एप्रिल रोजी। त्यानंतर 23 एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघूया। त्यानंतर 23 तारखेला बघू शकता, 23 तारखेला सावंतवाडी, रत्नागिरीच्या सावंतवाडी, सिंधुदुर्गच्या सावंतवाडीच्या भागामध्ये तुम्हाला आणि राजापूरच्या या भागामध्ये तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। त्यानंतर कोल्हापूर आहे, कोल्हापूर नंतर सांगली या भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे आणि या भागामध्ये तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। कराड, विटा या भागामध्ये सुद्धा तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर रत्नागिरीच्या या भागामध्ये तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल, ज्यामध्ये मगजन, पलटण, कराड, सखरपा या भागामध्ये सुद्धा तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। त्यानंतर चिपळूण आहे, सातारा आहे, खेड आहे आणि प्रतापगड, वाई या भागामध्ये सुद्धा तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। लवसामध्ये ढगाळ वातावरण असेल आणि गोरेगावच्या जो वरचा भाग आहे या भागामध्ये तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर खापोलीमध्ये सुद्धा एका ठिकाणी तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। त्यानंतर या भागामध्ये तुम्हाला ढगाळ हवामान पाहायला
मिळणार आहे। त्यानंतर चाकण पुणेच्या चाकणच्या भागामध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळेल, मात्र पावसाची शक्यता मात्र कमी आहे। त्यानंतर बघितलं तर राहू गोंड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे। आता यानंतर बघितलं तर तुम्ही पाहू शकता खालच्या भागामध्ये जो आहे इस्लामपूर कंडो कोडोली सांगली या भागामध्ये तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। काही ठिकाणी तुम्हाला वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह गडगडाटासह मुसळधार पाऊस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतो। तसगाव मध्ये सुद्धा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर या भागामध्ये तुम्ही पाहू शकता पिलीव अकलूज पंढरपूरचा हा जो भाग आहे या भागामध्ये तुम्हाला ढगाळ हवामान पाहायला मिळेल। माहोल आहे त्यानंतर वैराग आहे या भागामध्ये तुम्हाला ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर लातूरमध्ये सुद्धा ढगाळ हवामान असेल आणि उदगीरच्या या भागामध्ये तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। मुदखेडमध्ये सुद्धा ढगाळ हवामान तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर यामध्ये हा जो परिसर आहे या भागामध्ये सुद्धा ढगाळ हवामान असेल आणि त्यानंतर हिमायतनगरमध्ये तुम्हाला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये ढगाळ हवामान आहे, मात्र पावसाची शक्यता मात्र कमी आहे। पाऊस एखाद्या ठिकाणी चुकून पडू शकतो। तर अशा प्रकारे जे आहेत 23 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा पुणेचा काही भाग सोलापूर लातूर या भागामध्ये तुम्हाला वादळी वाऱ्यासह मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतो। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता पुन्हा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला काय कोणत्याही प्रकारचं अडचण येणार नाही। खास करून तुम्हाला हा जो विदर्भातील आणि पश्चिम भागातील हा जो परिसर आहे या भागामध्ये तुम्हाला दक्षिण भागातील आणि पश्चिम भागातील हा जो भाग आहे या भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। पुणेचा काही भागामध्ये तुम्हाला एक दोन ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल, मात्र रायगडच्या एक दोन ठिकाणी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे रायगडचा भाग। ओके, तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला पावसाचा अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कमेंट करायचा विसरू नका, जेणेकरून ज्या नवीन अपडेट येतात हवामानाविषयी ते तुमच्या जवळ सर्वात अगोदर पोहोचेल। आणि सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहता आणि कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून तुम्ही पाहता, जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन जे हवामानाविषयी अंदाज आणेल त्यावेळेस तुमच्या तालुक्याविषयी माहिती सर्वात अगोदर घेण्याचा प्रयत्न करेल। कारण की तुम्ही माझे व्ह्यूअर आहात आणि त्या व्ह्यूअरला आपल्या जिल्ह्याविषयी आपल्या तालुक्याविषयी हवामानाचा अंदाज माहीत असणे गरजेचे आहे आणि त्यानुसारच मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ आणेल नवीन हवामान अंदाज आणेल सर्वात अगोदर तो प्रयत्न करेल की ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केलेला आहे ज्या उमेद नागरिकांनी कमेंट केलेले त्याच्या जिल्ह्याचं नाव आणि तालुक्याचं नाव अशा शेतकऱ्यांचा नागरिकांचा गावाविषयीचे हवामान अंदाज सुद्धा आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ वर नवीन असाल आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्व गोष्टी करा आणि हा व्हिडिओ शेअर करायचा सुद्धा विसरू नका। इथे थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।